मुंबई पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अंबड आज सकाळी साधारणपणे 5 वाजता मला फोन आला की होळकर नगर या ठिकाणी एका युवकाचा खून झालेला आहे, तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. तशी माहिती भेटल्याबरोबर आम्ही वरिष्ठांना माहिती दिली, आपल्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली आणि आम्ही घटनास्थळी त्या ठिकाणी गेलो. तर त्या ठिकाणी राजेंद्र विठ्ठलराव घोरे यांचं तो टिपरेत होतं हे निष्पन्न झालं. त्यांच्या पोटामध्ये चाकूनी मारलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांचे काही अवयव थोडे बाहेर निघलेले होते. तसेच इतर ठिकाणी जखमा होत्या. त्यांनी त्याला प्रतिकार केला होता, प्रतिकार करताना चाकू धरला म्हणून त्यांच्या डाव्या हाताला जखम झालेली होती, पंजाला. मग त्याच्यानंतर आम्ही फिंगरप्रिंट डॉग स्क्वॉड बोलून तपास केला. आरोपीबद्दल माहिती विचारली असता सुरुवातीला कुणीही आरोपीबद्दल काही माहिती देत नव्हतं, कुणी झालं कशामुळं. तो स्वभावाने चांगला होता, मयत असा लोकांचा उल्लेख करायचे. मात्र मयताची पत्नी यांनी फिर्याद दिली आमच्याकडे. त्यांनी सांगितलं की मयत आणि त्या ठिकाणचा राजन बाराजी घैनाजी देवटे हे दोघं अगोदर मित्र होते, पण बाराजी घैनाजी देवटे याच्या पत्नीबरोबर मयताचे संबंध आहेत, अनैतिक संबंध आहेत असा बाराजीला संशय होता. आणि तो अधूनमधून तो माणसामध्ये नाही काय असं त्याला चिडवायचा. आणि त्यांनी ते मयताच्या म्हणजे फिर्यादीच्या पतीने म्हणजे मयताने असं चिडवल्यामुळं तो नेहमी रागाला जायचा. आणि त्याच्यावरून त्यांची 10 महिन्यापूर्वी भांडणं झाली होती. लोकही त्याला चिडवायचे, त्याच्यामुळे तो 10 महिन्यापूर्वी पुण्याला निघून गेला. आणि त्याच्यानंतर तो काल सकाळी आला होता. सकाळी आल्यानंतर पहाटे त्यांनी खून केला असं त्यांनी सांगितलं. असं सांगितल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सर्च केलं तर आरोपीला बोलवल्यानंतर त्यांनी ते गुन्ह्याची कबुली दिलेली आहे की मी हा खून केलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी कलम 27 भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि अंगावरील शर्ट त्यांनी काढून दिला आहे. त्यांनी शर्ट धुतलेला आहे, चाकूही धुतलेला आहे, तरीही त्याच्यावर रक्ताचे अस्पष्ट डाग आहेत. शर्ट आम्ही जप्त केला तेव्हा तो ओला होता. आणि पंचनामा करून आरोपी अटक करून ताब्यात घेतलेला आहे. यात अजून कोणी आरोपी सहभाग आहे का त्या संदर्भात तपास आम्ही पुढे करत आहोत. प्रथमदर्शनी आरोपीने इतर कुणीही नसल्याचं